Now see here, today we learn about the chapter reproduction in lower and higher animals. आज आपण हा दुसरा चॅप्टर आहे बायोलॉजी पेपर मधला आणि हा चॅप्टर मधला मागच्या तासी केला आपण गुगल बीट वरती जे लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण पाहिलं होतं. आज आपण मुद्दाम हे जे नवीन ऍप जे आपण विकसित केलेलं आहे चालू केलेलं आहे ह्या ऍपचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला याच्यामध्ये काही ट्युटोरियल्स दिले जातात, असाइनमेंट दिले जातात, टेस्ट दिले जातात, तुमची प्रेझेंटी, त्यानंतर आता आपण जे आता समजा मी जे लेक्चर घेणार आहे ते लाईव्ह परत तुम्हाला पाहू शकता तुम्ही. आता मी हे रेकॉर्डिंग केल्यानंतर तुम्ही ते परत पाहता येईल. तुमची प्रेझेंटी कळते, कोणकोण विद्यार्थी तासिकेला हजर होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या ॲपमध्ये आहे म्हणून आपण हे ॲप सुरुवात करतोय. सगळे शिक्षक जनरली हेच ॲप वापरणार आहेत. आणि ह्या आणखी एक वैशिष्ट्य ह्या ॲपचं असं आहे की बरेचसे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ करतात आणि मग प्रत्येक वेळेस ते पाहावं लागतं की आदित्य इथं कोण जो विद्यार्थी तिथं काही करतो हे आम्हाला लगेच दिसतं. आदित्य काय प्रॉब्लेम आहे? आदित्य काय प्रॉब्लेम आहे का सर? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही ना. बरं बरं. नाही सर. हा म्हणजे काय प्रॉब्लेम नाही हे यासाठी मी सांगतो की ऍडमिट करताना प्रॉब्लेम यायचा प्रत्येक वेळेस, एक जातो एक येतो. एकदा हे ऍडमिट विद्यार्थी केले आता जवळजवळ 41 विद्यार्थी आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत, त्यापैकी 17 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. कोण कोण आहे काय आहे हे आपण याच्यावरती आम्हाला लगेच समजतं. तर दुसरं असं की जे विद्यार्थी इथं सध्या अवेलेबल त्यांना वेळ नसेल असे विद्यार्थी नंतर ते हा व्हिडिओ पाहू शकतात. तर तुम्ही तासिकेला इथं येताना काय करायचं, वही तुमचा पेन तुमच्या समोर ठेवायचा आहे. जे ज्या गोष्टी तुम्हाला इथं आपण सांगणार आहोत ते लिहून घ्यायचं आहे. दुसरं आहे की जे असाइनमेंट किंवा जे तुम्हाला रिटर्नमध्ये जे आहे ते तुम्हाला स्वतंत्र तिथं दिलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही. युट्यूबच्या लिंक दिलेल्या आहेत, युट्यूब चॅनलवर जा, तिथे युट्यूबच्या लिंक आहेत. म्हणजे जेवढं जेवढं होईल. दुसरं असं की काल मी संध्याकाळी 7 वाजता एक टेस्ट टाकलेली होती पहा, आणि ही जी टेस्ट आहे त्या सगळ्यांनी सोडवायची. आता ही पहिलीच टेस्ट आहे जे काही विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे, बाकीचं काय अजून कोणी सोडवलेले नाही. तर हे जे सोडवल्यानंतर तुम्हाला जे लगेच मार्क्स पण कळणार आहेत, किती मार्क्स मिळाले त्याला, 20 पैकी 12 मार्क्स पडले. म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी होता, असे 10 प्रश्न दिलेले होते, म्हणजे 20 मार्काची टेस्ट होती. आणि त्यापैकी तिथं 4 पर्याय आहेत, तुम्ही कोणता जो तुम्हाला वाटत असेल त्याच्यावरती तो क्लिक करून तो पर्याय निवडायचा आहे आणि त्याचे मार्क्स तुम्हाला लगेच समजतात. म्हणजे ह्या सगळ्या असाइनमेंट वगैरे ह्या गोष्टी तुमच्या प्रॅक्टिस होऊन जाईल, आम्हालाही समजेल कोण विद्यार्थी अभ्यास करतोय कोण नाही ते. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला. दुसरं असं, गुगल क्लासरूम वरती सुद्धा आम्ही काही व्हिडिओ टाकत जाणार आहोत रेग्युलर. तेही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्या गुगल क्लासरूमवर जायचं बायोलॉजीच्या, आणि तिथं जाऊन तो फक्त व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल उदाहरणार्थ आज जे मी शिकवलं तेच तिकडे टाकतो, आणि ते टाकल्यानंतर तुम्ही ते फक्त व्हिडिओ येतो, व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतो, बघायला मिळतं, आणि त्याच्यामध्ये अॅनिमेशन केलेलं असतात, त्याच्यामुळे ते तुम्हाला पटकन समजतं. दुसरं असं की हा जो पहिला आपला गुगल क्लासरूम होता हा गुगल क्लासरूम 11वीचाच होता, त्याला आपण नाव दिलं 12वी सायन्स, बरोबर. परंतु सगळे शिक्षकांनी आता नवीन क्लासरूम म्हणजे 12वी सायन्स स्वतंत्र क्लासरूम तयार करतायत, म्हणून आपणही मी एक नवीन लिंक दिली होती, त्याचा पासवर्ड पण दिलेला होता. तर तुम्ही सगळ्यांनी आता काय करा, हळूहळू त्या नवीन गुगल क्लासरूमचा जो पासवर्ड आहे तो टाकून बायोलॉजी सेकंड, म्हणजे माझा पेपर आहे बायोलॉजी सेकंड, बांबेरे सरांचा आहे बायोलॉजी फर्स्ट. तसा बायोलॉजी एकच विषय आहे परंतु ते स्वतंत्र आम्ही शिकवतो म्हणून आम्ही ते स्वतंत्र करतो, आणि त्याच्यामध्ये जाऊन तिथं काय जे नवीन नवीन येईल ते तुम्ही पाहत राहायचं आहे. गुगल क्लासरूमचे वेगळे बेनिफिट आहेत. गुगल क्लासरूमवरती तुम्हाला काही लिंक दिले जातात, शेअर केले जातात,
आणि त्या लिंक वरून तुम्हाला काही एक्झामला बसता येतं किंवा तुम्हाला नोट्स त्याच्यावरती पाहायला मिळतात. आणि त्याला एक शेड्यूल म्हणून असतं, त्या शेड्यूलमुळे ते बरोबर त्याला एक टाइम त्याबरोबर तिथं तुम्ही ते पाहू शकता. किंवा कधीही तुम्हाला वाटलं तर तुम्ही रात्री 12 वाजता जरी म्हटले तर तुम्ही उठून त्या गुगल क्लासरूमवर जाऊन तुमचा अभ्यास तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता आज आपण पाहूया रिप्रोडक्शन इन हायर ॲनिमल्स. नाउ सी हियर, नाउ टुडे वी लर्न अबाउट द ह्युमन रिप्रोडक्शन. आता आपण सुरुवातीला पाहिलं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन हा हे सुरुवातीचं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, बरोबर. यामध्ये तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हा पहिला आहे इट इज कॉमन मेथड फॉर अमंग द लोअर ॲनिमल्स. आता मागच्या वर्षी हे जे आहे हे टोटल कॅन्सल केलेला पार्ट आहे, परंतु तरी मी तो घेतलेला आहे तो, बरोबर. जिमुल फॉर्मेशन ह्या वर्षाचा कट केलेला अभ्यासक्रम अजून बोर्डाने आपल्याला सांगितलेला नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला टोटल अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला होतं हे पाच जिमुल फॉर्मेशन. आपण एक्झाम्पल पाहिलं होतं स्पॉन्जेस. स्पॉन्जेस मधून म्हणजे हे जे छोटे छोटे वॉटर नॉन कॉडेट मध्ये हे जे जिमुल्स असतात, ह्या जिमुल्स मध्ये आपल्याला हे काही स्पिकुल्स पाहायला मिळतात आणि हे स्पिकुल्स मधूनच एक नवीन ॲनिमल तयार होतो, त्याला आपण म्हणतो जिमुल फॉर्मेशन. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरं पाहिलं होतं बडिंग. सेकंड पार्ट बडिंग. बडिंग जनरली हा कशामध्ये होतो, हायड्रामध्ये होतो. मग नेमकं त्याच्यामध्ये काय होतं, बडिंग म्हणजे बड येणे. इथं पहा, इथं सुरुवातीला दाखवलेलं आहे, इथं बड आहे, एक नंबरची डायग्राम तिथं लिहिलंय बड, बरोबर. डायग्रामला नाव दिलेलं आहे बड. आणि त्यामध्ये मग सेकंड डेव्हलपमेंट ऑफ बर्ड, देन द फुल्ली नॅचरल बर्ड, देन यंग हायड्रा, दीज आर उजेस आउट टू फॉर्म सेकंड. म्हणजे अशा प्रकारे त्याच्यातून तो बाहेर पडतो, त्याला आपण काय म्हणतो बडिंग इन हायड्रा. म्हणजे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण पाहिलं. नंतर आपण पाहणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज द ह्युमन रिप्रोडक्शन. आज आपण सुरुवात करतोय ह्युमन रिप्रोडक्शनला. नाउ इन दिस ह्युमन रिप्रोडक्शन the human are the sexually reproducing animals and this process the reproduction involves in various sequential steps in gametogenesis. What is the gametogenesis? The formation of gamete is called as gametogenesis. Pay the shabd dilla hai. What is shabd? Ha, ya shabd vartis prashna vichare jatat. What is gametogenesis? Then the second, insemination. What is the insemination? When the semen transfer into the female genital organ called as the insemination. मी प्रत्येक शब्दांचा मीनिंग सांगतोय पहा, इथं लिहिलेलं आहे ते तुम्ही समोर, तुमच्या जे पीडीएफ फाईल आहे ती पीडीएफ फाईल शेअर केलेली आहे. दिसते सगळ्यांना? दिसते कोणाला? यस ऑर नो? यस, ओके. देन तिथं मी जे शब्द सांगतो तिथं ते पाहायचेत आणि त्याचे मिनिंग तुम्हाला मी सांगतोय. देन व्हॉट इज द इन्सेमिनेशन? द इन्सर्शन ऑफ द, इन्सर्शन मीन्स इंजेक्टिंग, आतमध्ये टाकणे. व्हेन द सिमेन्स, सिमेन आर प्रेझेंट इन मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये सिमेन असतो. दीज आर इंट्रोड्यूस इनसाइड द फिमेल जेनायटल ऑर्गन. कशामध्ये तो ट्रान्सफर केला जातो? फिमेल जेनायटल ऑर्गन मध्ये. देन दिस ट्रान्सफर इन टू द फिमेल जेनायटल ऑर्गन इज कॉल्ड एज इन्सेमिनेशन. नाउ ओके, हियर दिस फ्यूजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. व्हॉट इज मीन बाय द फर्टिलायझेशन? हे सगळे शब्द, एक एक शब्द महत्वाचे आहेत. प्रत्येक शब्दावरती तुम्हाला एमसीक्यू टाकला जातो किंवा वन सेंटेन्स आन्सर असे प्रश्न विचारले जातात. व्हॉट इज द फर्टिलायझेशन? द फ्यूजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. देन नेक्स्ट द झायगोट. व्हॉट इज द झायगोट?
how these zygotes are formed when the male sex organ and female sex gamete, that is the male sex gamete and female sex gamete, they fuse together to form zygote. Zygote means what? मुझे मेल गैमेट, मेल गैमेट कौन सा है? स्पर्म. फीमेल गैमेट कौन सा है? ओवा. व्हेन मेल एंड फीमेल गैमेट फ्यूज टुगेदर टू फॉर्म जायगोट, तर आपण काय म्हणतो? जायगोट फॉर्मेशन. नेक्स्ट द एम्ब्रियोजेनेसिस. व्हाट इज द एम्ब्रियोजेनेसिस? व्हेन फ्यूजन ऑफ मेल एंड फीमेल गैमेट टू फॉर्म्स द एम्ब्रियो. झायगोट नंतर त्याचा तयार होतो तो एम्ब्रियो. नाउ दिस आर फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो इज नोन एज एम्ब्रियोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. जेनेसिसचा मीनिंग काय आहे? फॉर्मेशन. आणि एम्ब्रियो, एम्ब्रियो म्हणजे ह्या स्टेजेस आहेत. सुरुवातीला मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आले की झायगोट तयार होतो. अगोदर क्लिवेज होतो, नंतर झायगोट होतो, आणि त्याच्यानंतर त्याचा एम्ब्रियो तयार होतो. देन त्याच्या पुढं, एम्ब्रियोच्या पुढं त्याची वाढ झाल्यानंतर काय तयार होतो? जेस्टेशन अँड पार्चुरेशन. जेस्टेशन, दीज आर द प्रोसेस इन विच द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो टू डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टुला कॉल्ड एज जेस्टेशन अँड पार्चुरेशन. व्हॉट इज द पार्चुरेशन? पार्चुरेशन मीन्स व्हेन the development of young ones, these are birth to their outer side of the body called as the parturition. Nantar to sharacha bahir yeto. Now these are called as the parturition. Now these gametes, sperms, egg are produced by the primary sex organ testes in a male and ovaries in female. Mahatvacha ahe pahi line kay? स्पर्म कस, स्पर्म आणि एग कोण तयार करतं? प्रायमरी सेक्स ऑर्गन, दॅट इज द गॅमेट, स्पर्म अँड एग आर प्रोड्यूस बाय द प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय पहा, आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय? प्रायमरी सेक्स ऑर्गन, नाऊ दॅट इज द टेस्टीज, ओव्हरीज, दीज आर कॉल्ड एज द प्रायमरी सेक्स ऑर्गन. अँड सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय? द प्रेझेन्स ऑफ बियर्ड, प्रेझेन्स ऑफ मुस्टॅच, then the this presence of the voice, these are the secondary sexual organ. म्हणजे जर आवाज तुम्हाला फिमेलचा आवाज आणि मेलचा आवाज ओळखू येतो, समजतो, म्हणजे ते आहे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. किंवा ज्यांना मुस्टॅच येतात, मिशा, बियर्ड, दाढी, द प्रेझेन्स ऑफ इयर, द प्रेझेन्स ऑफ हिअर ऑन अ फेस, आपल्या चेहऱ्यावरती जे छोटे छोटे केस येतात त्यांची विशिष्ट जागा असते, त्यांना आपण काय म्हणतो? दॅट इज द मस्टॅच अँड बियर्ड, दॅट दीज आर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. हिअर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, दीज आर द डिफरंट. नाऊ व्हेन द मेल अँड फिमेल कॅन बी एक्स्टर्नली डिफरन्शिएटेड इन टू द स्पेसिफिक फीचर्स कॉल्ड एज सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, दे आर कॉल्ड एज द सेक्शुअली डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. नाउ व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन मेल अँड फिमेल? द मेल अँड फिमेल, दीज आर, हाऊ दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स, तुम्ही कसं ओळखणार हा मेल आहे की फिमेल आहे? नाऊ दीज मेल अँड फिमेल कॅरेक्टर, दीज आर द डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. देन इन द मेल प्रेझेन्स ऑफ बियर्ड, मेलला काय असतं? बियर्ड असते, दाढी असते. द मुस्टॅच, हेअर ऑन अ चेस्ट, म्हणजे शरीरावरती काय असतात? हेअर्स असतात. देन द मस्क्युलर बॉडी अँड एनलार्ज्ड लॅरिंग्स, आवाज कसा असतो पुरुषांचा? जरा मोठा आवाज असतो, भदडा आवाज असतो, है की नाही? आणि स्त्रियांचा किंवा फिमेलचा आवाज कसा असतो? छोटासा असतो, बारीक असतो. नाऊ दीज आर देअर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. नाऊ व्हाइल द फिमेल दीज कॅरेक्टर्स आर डेव्हलप, द ब्रेस्ट, ब्रॉडर पेल्व्हिस अँड द हाय पिंच्ड व्हॉइस
आता पहा, कधी कधी डिफरन्स बिटवीन द मेल अँड फिमेल असं जर विचारलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे कशावरून मेल आहे कशावरून फिमेल आहे, हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फिमेलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. काय आहे, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. नाउ हियर ओके, मग आपण डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, देन द ब्रॉडर पेल्विस, हाय पिच्ड व्हॉइस, हे जे कॅरेक्टर्स आहेत हे फिमेलचे आहेत. हे तुम्ही डिफरन्स बिटवीन जर म्हटलं की तुम्हाला ते सांगता आले पाहिजे. नाउ हियर सी हियर, आता आपण पाहूया मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नाउ व्हॉट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तुम्हाला हा ब्रॉड क्वेश्चन जनरली बोर्डाला विचारला जातो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. हियर इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन गोनॅड्स कॉल्ड एज टेस्टीज. सगळ्यात महत्वाचा प्रायमरी मेल ऑर्गन कोणता आहे, त्याला म्हटलं जातं गोनॅड, किंवा त्याला काय म्हटलं जातं, टेस्टीज. नाउ द सेकंड दॅट इज द असेसरी डक्ट कॉल्ड एज द असेसरी ग्लँड अँड द इंटरनल अँड एक्सटर्नल जेनेटालिया. बाहेरून काय दिसतं आणि आतमध्ये काय असतं, इंटरनल अँड एक्सटर्नल जेनेटालिया. नाउ फर्स्ट द टेस्टीज, आता आपण पहिला अभ्यास करणार आहोत टेस्टीजचा. नाउ व्हॉट इज द टेस्टीज, हिअर द पेअर ऑफ टेस्टीज द एक्टो दॅट इज दीज आर द मेसोडर्मल इन ओरिजिन. जनरली इथं ओरिजिन कुठं आहे, मेसोडर्मल. आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत मेसोडर्मल इन ओरिजिन म्हणजे काय, मधला जो लेअर आहे, एक्टोडर्म म्हणजे बाहेरचा लेअर, बरोबर, एंडोडर्म म्हणजे आतला लेअर आणि मेसोडर्म म्हणजे मधला, बरोबर, मधल्या लेअर पासून ह्या टेस्टीस तयार झालेले आहेत. हिअर दे आर फॉर्म इन लोअर ऍबडॉमिनल कॅव्हिटी अँड दे आर लोकेटेड इन अ पाउच कॉल्ड ऍज स्क्रॉटम. कुठं आहे हा, कुठं दिसतो हा आपल्याला, लोअर द ऍबडॉमिनल कॅव्हिटी. ऍबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे काय, पोट, पोटाच्या खालच्या बाजूला, लोअर द ऍबडॉमिनल कॅव्हिटी अँड दे आर लोकेटेड इन अ पाउच कॉल्ड ऍज स्क्रॉटम. आणि खाली छोटासा पिशवी सारखा भाग असतो, दॅट इज कॉल्ड ऍज अ स्क्रॉटम. हिअर द स्क्रॉटम, हिअर सी दीज आर द स्ट्रक्चर दॅट इज द फिमेल जेनिटल ऑर्गन. हा आज आपण पाहणार आहोत फिमेल कॅरेक्टर. हिअर सी दीज आर द पार्ट. हिअर आता हे जी टेस्टीज आहे, पा इथं स्क्रोटम, त्याच्यावरती टेस्टीज लाल रंगाने इथं दाखवलेली आहे. इथं आता मला टच करता येत नाही, ओके ठीक आहे, तुम्ही पाहू शकता टेस्टीज इथं दिसतंय, पा टेस्टीज. हिअर दीज आर द पेअर ऑफ टेस्टीज, इकडच्या बाजूला एक तिकडच्या बाजूला एक, दॅट इज द पेअर ऑफ टेस्टीज दीज आर प्रेझेंट अँड दे आर प्रेझेंट इन अ साइड द स्क्रॉटम. स्क्रॉटम पहा, वरची बाजू जी आहे त्या वरच्या बाजूला काय म्हणायचं, स्क्रॉटम. स्क्रॉटमच्या आतमध्ये ह्या टेस्टीज असतात. ड्युरिंग द फिटल लाईफ दे आर प्रेझेंट इनर साईड द कॅव्हिटी इन द स्क्रोटल सॅक अँड दीज आर ओव्हल इन शेप. जनरली ह्या ओव्हल असतात, ओव्हल गोलाकार, अँड दे आर 4 to 5 centimeter लाँग, 2 to 3 centimeter वाईड अँड 3 centimeter इन थिक. त्याची गोलाई कशी आहे पहा, म्हणजे 4 centimeter लांब, 3 centimeter वाईड आणि 3 centimeter थिक, म्हणजे जाळी कशी, अशा प्रकारे त्या गोलाकार आहेत, म्हणजे अंड्यासारख्या आहेत त्या. हिअर आता अरे इथं हिस्टॉलॉजी डायग्राम नाही आहे,
here. Now see here the next part. These are the testes. Then now see here. हिस्टोलॉजी साठी जी डायग्राम आहे एलएस ऑफ टेस्टीज इथं नाही आहे. ठीक आहे, हा इथं पहा आहे. नाउ सी द एलएस ऑफ टेस्टीज, ह्या टेस्टीजचा जर एलएस म्हणजे लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतला तर ती कशी दिसेल. हिअर द टेस्टीज इज एक्सटर्नली कव्हर्ड बाय टुनिका अल्बुजिनिया. इथं पहा टुनिका अल्बुजिनिया सगळ्यात वरचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो टुनिका अल्बुजिनिया. पहिली डायग्राम आहे एलएस ऑफ त्याच्यामध्ये टुनिका अल्बुजिनिया. इकडं सेकंड डायग्राम मध्ये पहा सगळ्यात वरती दिलेला आहे टुनिका अल्बुजिनिया. बरोबर, म्हणजे सगळ्यात वरचं लेअर कशाचं असतं टुनिका अल्बुजिनिया. दिस आर द आउटर लेअर अँड इट कव्हर्ड बाय द टुनिका अल्बुजिनिया अँड आउटर टू द इनकम्प्लीट कव्हरिंग कॉल्ड ऍज द टुनिका व्हजेनॅलिस. त्याच्या आतमध्ये काय असतं टुनिका व्हजेनॅलिस. हिअर दिस टुनिका व्हजेनॅलिस वा इथं नाव दिलेलं आहे. वरून चार नंबरचं नाव पहा टुनिका व्हजेनॅलिस म्हणजे त्याच्या आतमध्ये कशाच्या आतमध्ये